कबूल केलंस. चित्रपटाचे दमदार कथानक व अजय अतुलचे उत्तम संगीताची साथ तसेच कलाकारांचा अप्रतिम अभिनय या सर्वच गोष्टींमुळे जमेची बाजू ठरल्याने वेड या मराठी चित्रपटाने महाराष्ट्रात प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावली आहे. चित्रपटाने आतापर्यंत 20 कोटींपर्यंत गल्ला जमवला आहे. अस्सल मराठमोळ्या रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख यांच्या जोडीने हा चित्रपट बनवला आहे. आल्यानंतर लोकांवर फडफड करते. आताच्या आता नीट ठेव. बसभर काही काम करायचं नाही, दारू रुसत राहायचं. अरे बायकोच्या पगारावरती जगताना त्रास नाही होत. मी तिला अटवायला भीतोय की विसरायला, हेच मला कळत नाही. ज्याचा आपल्यावर प्रेमच नाही त्याच्यावर प्रेम करायचं दुखणं. तुला काय सिद्ध करायचं की तू महान आहेस, पण प्लीज माझ्या गोष्टींपासून आणि माझ्यापासून लांबच राहा. आपल्या लग्नाला 7 वर्ष झाली. मला आपल्यातली एक गोष्ट आठवते. तुम्ही आपल्यातला एक क्षण तरी सांगू शकता? यांचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. तर अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याचे स्वप्न या वेडच्या निमित्ताने पूर्ण झाल्याचे एका मुलाखतीत रितेश देशमुख यांनी बोलूनही दाखवले होते. वेड हा चित्रपट 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला मराठी सेलिब्रिटींसह बॉलिवूडमधील सेलिब्रिटी हजर होते. रवी जाधव, जितेंद्र जोशी, सचिन पिळगावकर, अशोक सराफ, आशुतोष गोवारीकर, फराग खान, सोनाली बेंद्रे, विशाल चोप्रा असे बरेचसे कलाकार यावेळी दिसले. चित्रपट पाहून अनेकांनी रितेशचे दिग्दर्शन पाहून मोठं कौतुक केले. शिवाय रितेश, जेनेलिया, जिया शंकर यांच्याही अभिनयाचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. चित्रपट प्रदर्शित झाला त्या दिवशी रितेश यांनी लातूर येथील चित्रपटगृहात जाऊन प्रेक्षकांना भेट दिली. यावेळी अचानक हिरोला आपल्या समोर पाहून प्रेक्षक आनंदित झाले. चित्रपट खूप छान जुळला अशा प्रतिक्रिया समीक्षांकडून देण्यात आल्या. गेल्या महिन्यापासून रितेश आणि जेनेलिया हे दोघे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ठिकठिकाणी भेट देत होते. यामध्ये पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिर असो किंवा कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिर, तुळजापूर भवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी हे दोघे प्रथमच दर्शन घेण्यासाठी गेले होते. तर चला हवा येऊ द्या रियालिटी शो मध्येही गेले होते. यामुळे चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या शो पासून उदंड असा प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने 2 कोटी 20 लाखांचा गल्ला जमवला. शनिवारी हा आकडा अजून वाढला. शनिवार आणि रविवार हे सुट्टीचे दिवस असल्याने आणखी उत्पन्न वाढणार आहे. तर आतापर्यंत या चित्रपटाने 20 कोटी 67 लाखांचा गल्ला जमवला असल्याने रितेश देशमुख यांनी प्रेक्षकांचे आभार मानले आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी 20 कोटी खर्च आला असल्याचे बोलले जाते. त्यात 5 कोटी प्रमोशन आणि इतर खर्च गृहीत धरण्यात आले आहेत. वेड हा चित्रपट दक्षिणात्य चित्रपट मजली चित्रपटावर आधारित आहे. समतारूत, प्रभू आणि नागा चैतन्य यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या मजली चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. प्रेमाचा त्रिकोण म्हणण्यापेक्षा एकतर्फी प्रेमाची गोष्ट वेड चित्रपटाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. रितेश आणि जेनेलिया यांचा दमदार अभिनयाची झलक तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. श्रावणी आणि सत्याच्या जुळलेल्या केमिस्ट्रीनंतर प्रेक्षक भावुक होऊन चित्रपटगृहातून बाहेर पडतात, हेच या चित्रपटाचे खरं यश म्हणावे लागेल. हिंदी चित्रपट एकीकडे सबसेल फेल ठरत असताना इकडे मराठी चित्रपटाला प्रेक्षक भरभरून साथ देताना पाहायला मिळते. अजय अतुलची गाणी आणि म्युझिक यामुळे चित्रपटाला वेगळा रंग चढलेला पाहायला मिळत आहे. या आठवड्यात परत चित्रपट घौडदौड करेल अशी खात्री मराठी प्रेक्षकांना आहे. अशा या वेड चित्रपटाला वाळवा न्यूजकडून मानाचा मुजरा.